नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यासाठी खेड तालुक्यातील दोन माजी आमदारांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना उघड समर्थन दिले आहे। माजी आमदार दिवंगत साहेबराव सातकर यांचे चिरंजीव राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष हिरामन सातकर यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्षपद देण्यात आले। खासदार शरद पवार यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी दिनांक 18 सप्टेंबर रोजी पुणे येथे त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। माजी आमदार दिवंगत साहेबराव बुट्टे पाटील यांचे चिरंजीव तसेच खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील, ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिभाऊ सांडभोर आदी यावेळी उपस्थित होते। या बदलाने खेड तालुक्याच्या राजकारणात नवे राजकीय समीकरण अस्तित्वात येणार आहे। एका अर्थाने या माध्यमातून अजित पवार समर्थक आमदार दिलीप मोहिते पाटील यांना पर्याय उभा राहणार असल्याचं मानलं जात आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दोन तगडे मतप्रवाह निर्माण झाल्यानं तालुक्याच्या राजकारणात आता मोठी चुरस निर्माण होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी पुण्यातील शहरी भागानंतर ग्रामीण भागात उपमुख्यमंत्री अजित पवारांना घेरण्याची रणनीती आखली आहे। याचा पहिला धक्का अजितदादा गटातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांना दिला आहे। शरद पवारांनी आपल्या पक्षासाठी खेड तालुका अध्यक्षपदी म्हणून अनुभवी हिरामन सातकर यांना संधी दिली। सातकर खेडचे स्वर्गीय आमदार सहकार महर्षी साहेबराव सातकर यांचे चिरंजीव आहेत। साहेबराव आणि शरद पवार बारामती हे 1967 ला एकाच वेळी आमदार होते। राष्ट्रवादीतील कथित फुटीनंतर खेड तालुक्यातही बहुतांश पक्ष हा अजित पवारांच्या मागे उभा राहिला, मात्र खेडमध्ये अनेकांनी मोठ्या पवारांच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालं। ॲडव्होकेट देवेंद्र बुट्टे पाटील आणि हिरामन सातकर यांनी शरद पवारांबरोबर जाण्याचं ठरवलं आहे। आतापर्यंत खेडच्या राजकारणात पक्षांतर्गत गटबाजीमुळे डावललेल्या सातकरांना शरद पवारांनी आता संधी दिली आहे। जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले। यानंतर दोघांनी मोदी बागेत जाऊन शरद पवारांची भेट घेतली। त्यांच्यासोबत तालुक्यातील ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर, खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती हरिभाऊ सांडभोर हे होते। खेडमधील बुट्टे आणि सातकर यांनी एकत्र येत पवारांची ताकद वाढवली, त्यामुळे खेड तालुक्यातील राजकारणाचे एक नवे समीकरण आता आकार घेणार आहे। तसेच त्यातून विद्यमान आमदार मोहितेंना पर्याय देखील उभा राहणार आहे। बुट्टे पाटील आणि सातकर एकत्र आल्यानं खेडमध्ये आघाडीलाही बळ मिळणार आहे। या नव्या राजकीय समीकरणात आमदार मोहितेंच्या अडचणी वाढणार असल्याची चर्चा आहे। खेडला शरद पवारांकडे पाहून मतदान होते, उमेदवार निवडूनही येतो, त्यामुळे साहेबांनी ठरवले तर खेडमध्ये बदलही दिसेल असे सूचक विधानही देवेंद्र बुट्टे पाटलांनी माध्यमांशी बोलताना केले आहे। खेड तालुक्यातील पूर्व भागातील दोंदे कडूस परिसरातून राजगुरुनगर येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दुपारी भरणाऱ्या शेतकरी बाजारात मोठ्या प्रमाणावर सीताफळांची आवक होत आहे। मात्र यंदा पुरेशा पावसाअभावी जवळपास 50% अधिक सीताफळांच्या उत्पादनात घट झाली आहे। पुणे शहरातील भाजपा कार्यालयात झालेल्या राज्य पदवीधर पदाधिकारी बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे भाजपा पदवीधर संयोजक धनराज विसपुते यांनी खेड तालुक्यातील प्रणव दिनकर केदारे यांची भारतीय जनता पार्टीच्या पुणे ग्रामीण पदवीधर संयोजकपदी निवड केली आहे। तसे त्यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले आहे। पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कुरुली गावठाण हद्दीत गेल्या 3 ते 5 महिन्यांपासून साकव पुलाचे बांधकाम सुरू असून हे काम अगदी संथ गतीने सुरू असल्यानं कुरुली फाटा ते कुरुली गाव रस्ता वाहतुकीस बंद करण्यात आला आहे। त्यामुळे पर्यायी कुरुली गावठाण ते मुर्हे वस्ती मार्गे अत्यंत खराब रस्त्याने मार्गक्रमण करावे लागत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत। खेड तालुक्यात काळूस येथे अज्ञात व्यक्तीने जाचक वस्ती येथील वीज रोहित्र रात्रोरात चोरून नेले आहे, त्यामुळे विजेचा मोठा खेळ खंडोबा झाला आहे। शेतकऱ्यांना शेती आणि गुरांना पाणी देणे कठीण झाल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत। आले हो आले गणपती बाप्पा आले असा जयघोष करत लाडक्या बाप्पांचे आज मंगळवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी आगमन झाले आहे। सकाळपासून सर्वत्र खरेदीसाठी प्रचंड गर्दी पाहायला मिळत होती। गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर चाकणमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे। अधिकचे पोलीस बळ चाकणमध्ये मागवण्यात आले आहे। खुद्द चाकण पोलीस ठाण्याचे अधिकारी पायी फिरून सर्व स्थितीवर लक्ष ठेवून आहेत। विद्येची देवता आणि अखंड विश्वाचे आराध्य दैवत श्री गणेशाचा उत्सव आता सुरू झाला आहे।
खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या राजगुरुनगर येथील घरी मंगळवारी दिनांक 19 सप्टेंबर रोजी सकाळी श्री गणेश मूर्तीचे विधिवत पूजन करून प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. आमदार दिलीप मोहिते पाटील आणि पत्नी सुरेखाताई मोहिते पाटील आणि भाविक यावेळी उपस्थित होते. राजगुरुनगर शहरातील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ढोल लेझिमच्या भव्य पथकाने आवाजाच्या दणदणाटात मिरवणुका काढून गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली. शहरातील विविध भागातील गणेशोत्सव मंडळांनी विविध जवळच्या मार्गाने मिरवणुका काढल्या. रात्री 9 वाजेपर्यंत विविध मंडळांनी मिरवणुका काढल्या होत्या. राजगुरुनगर शहरात यंदा नगर परिषदेने गणेश मूर्ती स्टॉलसाठी मच्छीमार मार्केट परिसरात जागा उपलब्ध करून दिली आहे. मूर्ती खरेदीसाठी पूजेचे साहित्य आणि फळे खरेदी करण्यासाठी भक्तांची एकच झुंबड उडाल्याचं चित्र या भागात पाहावयास मिळालं. चाकणमध्ये गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. खेड तालुक्यातील विविध गावात आणि राजगुरुनगर, चाकण आणि आळंदीमध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष पाहावयास मिळाला. तालुक्यातील ठिकठिकाणची आजची दृश्य आपण पाहूया. चाकणमध्ये यंदा शाडूच्या पर्यावरण पूरक मूर्तींची मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याचं विक्रेत्यांनी सांगितलं आहे. मी चिंबळी गावात बनवतो, शाडू मातीच्या इको फ्रेंडली मूर्ती बनवतो. साध्या मूर्तींच्या पीओपीच्या किमती त्याच्या थोड्या महागच राहतात, कारण याला मेहनत असते, डबल किंमत राहते. शाडू मातीच्या किमती महागच असतात, याच्यापेक्षा थोडस 1.5 पट रेट असतो. ही समजा 700 असली तर ह्या 1000 येणार. चाकणला खास शाडू मातीच्या मूर्त्या घेऊन आले आणि सकाळपासून जवळजवळ त्यांच्याकडून 101 मूर्त्या विकल्या गेल्यात. याच्यावरून असं जाणवतंय की चाकणमध्ये इको फ्रेंडली मूर्त्या घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. शाडू मातीची मूर्ती आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती याच्या किमतीमध्ये जवळजवळ डबल टिबल फरक आहे, कारण शाडू मातीची मूर्ती बनवताना ती मूर्ती शक्यतो हाताने बनवल्या जातील. आता या मूर्तीकडे जर का आपण पाहिलं, आतमध्ये जर का व्यवस्थित निरीक्षण केलं तर आत माती थापलेली आहे असं आपल्याला दिसेल. मात्र शाडू माती याची जी मूर्ती असती प्लास्टर ऑफ पॅरिसची, ती साच्यामधून तयार होती. आणि या मूर्त्या बऱ्याच वेळा कारागीर हा हाताने बनवत असतो, एकूण मेहनत पण डबल लागतील, खर्च पण डबल होतो. त्याच्यामुळं या ज्या मूर्त्या आहेत त्यांच्या किमती जास्त असतात. शिवाई प्रतिष्ठानच्या राजाचे आज चाकणमध्ये ढोलताशांच्या गजरात स्वागत करून मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या मंडळाचे संस्थापक मंगेश जाधव असून अध्यक्ष परेश कडेकर व उपाध्यक्ष शुभम टिळेकर हे आहेत. संस्थापक अध्यक्ष श्री मंगेश भाऊ जाधव,
त्यांच्या मार्गदर्शनाखाली सालावतप्रमाणे याही वर्षी गणरायाचं स्वागत ढोलताशांच्या गजरात झालेलं आहे. त्याचप्रमाणे मंडळाला यावर्षी 23 वर्ष परार्पण झालेलं आहे. मंडळ रोडला असल्याच्या कारणाने मंडळाचं डेकोरेशन व मंडळाचा मांडव हा एकदम ट्रॅफिकला न अडचण होण्याचे अशा हिशोबाने केलेला आहे. व मंडळाचं डेकोरेशन लहान मुलांच्या आकर्षणासाठी चलचित्र म्हणजेच पपेट शो असं ठेवलेलं आहे. आणि दरवर्षी आणि सालाप्रमाणे यावर्षी आपण 23व्या वर्षामध्ये पादार्पण करत आहोत. राजगुरुनगर बँकेचे माजी उपाध्यक्ष दत्तात्रय भेगडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदन लंडन या ठिकाणी सहपरिवार भेट दिले. दत्तात्रय भेगडे हे मुलाच्या पदवी प्रदान समारंभासाठी लंडन या ठिकाणी गेले होते. भेगडे कुटुंबाने लंडन येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सदनाचे फोटो आणि व्हिडिओ पाठवले आहेत. या ठिकाणी असणारे आपल्या भारतीय राजदूतावासातील स्वयंसेवक फारसीवर गुड डे सर फहद 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 सर फ्रॉम इंडिया फ्रॉम इंडिया ओके प्रामाणिकपणा खूप आहे लोकांमध्ये. आणि मी असं एक काम केलं की मी एक लॉयर माझ्यासाठी ठेवला, म्हणजे कुणाकडे जायला नको. लॉयर त्याची महिन्याला 40 पाऊंड फी भरली, पण सर्व त्यांनी केलं. समोर बसलेल्या भगिनी आपल्या मीरा भाईंदरच्या आहेत आणि खूप वर्षापूर्वी या ठिकाणी आलेल्या आहेत. त्या ठिकाणी एक पेशंट जस्ट लोक हॉस्पिटलमधून घेऊन त्या या ठिकाणी आल्या आणि त्या इथेच राहिलेल्या आहेत. आज त्यांचं वय 67 वर्ष आहे. 69 वर्ष वय आहे. त्या इथे आठवड्यातून 4 दिवस होऊन सेवा देतात आणि बाबासाहेबांची सेवा या ठिकाणी करताना त्यांना पाहून अतिशय आनंद झाला असे या भगिनी या ठिकाणी भेटलेले आहेत. आपलं नाव काय? शारदा दत्ताराम तांबे. शारदाताई दत्ताराम तांबे राहणार कोकण मीरा रोड. छान वाटलं यांना भेटून. हा परिसर अतिशय सुंदर. या ठिकाणी असणारं बाबासाहेबांचं वास्तव्य, त्यांनी केलेला अभ्यास आणि त्यांनी केलेले परिश्रम आपल्या देशाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार आहे नेतृत्व, त्यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही आज सहपरिवार या ठिकाणी आलेलो आहोत. जय हिंद, जय भारत, जय भीम. चाकणमधील सामाजिक कार्यकर्ते गुरुदत्त चंद्रकांत वाडेकर वय वर्षे 52 यांचे आज 19 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 1 वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. श्री चक्रेश्वर मंदिर चाकण या ठिकाणी अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते राहुल वाडेकर यांचे ते थोरले बंधू होत. आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर विद्यालयात गणेश चतुर्थी निमित्त ज्ञानेश्वरीतील गणेशाच्या ओवी पठणाचा नवा उपक्रम राबवण्यात आला.